नमस्कार मी प्राजक्ता जोशी इंडी जर्नलच्या न्यूजपेपर राऊंडअपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या राऊंडअपची सुरुवात करूया इंडियन एक्सप्रेसनी दिल्लीमध्ये काल आठ देशांच्या नॅशनल सिक्युरिटी एडवायझर्सची मीटिंग झाली अफगाणिस्तानचा सुद्धा जो प्रश्न आहे सध्या तालिबानने टेक ओव्हर केल्यापासून नंतरची अफगाणिस्तानची एकूण परिस्थिती सुरक्षिततेचा प्रश्न या सर्वावर डिस्कशन करण्यासाठी ही मीटिंग झाली ह्या मीटिंगमध्ये भा भारताच्या उपखंडातल्या आजूबाजूचे जे ज्या ज्या कुठल्या देशांवर मॅक्झिमम परिणाम या घडामोडींचा होऊ शकतो अशा सर्व देशांना इन्व्हाइट करण्यात आलं होतं पाकिस्तान आणि चीनला सुद्धा याच्यामध्ये आमंत्रण देण्यात आलं होतं मात्र ह्या दोन्ही देशांनी ह्या मीटिंगमध्ये येण्याचं टाळलं त्यांनी नकार दिला आज शुभजीत रॉय यांनी या संदर्भातला संपूर्ण रिपोर्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की भारतानं असं एम्फसाईज केलेलं आहे की अफगाणिस्तानचा वापर टेररिस्ट ॲक्टिव्हिटीजसाठी आतंकवादी कारवायांसाठी नाही झाला पाहिजे आणि याकडे सर्वांचं आता लक्ष असलं पाहिजे यावर सर्व फोकस असला पाहिजे त्याचबरोबर अफगाणिस्तानला जी एड लागणार आहे जी मदत लागणार आहे जी असिस्टन्स लागणार आहे तिथल्या लोकांना ते सुद्धा त्यांच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोचलं पाहिजे भारतात फेसबुकच्या माध्यमातून हेट स्पीच असेल किंवा अँटी मुस्लिम कंटेंट असेल अँटी मायनॉरिटी कंटेंट असेल पोलरायझिंग कंटेंट असेल तर असा सर्व कंटेंट मोठ्या प्रमाणात पसरला जा पसर पसरला गेलाय आणि तो uh, फेसबुककडून त्यावर काही कारवाई नाही झाली इनफॅक्ट फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी ते पॉईंट आऊट केल्यानंतरसुद्धा फेसबुकने त्याच्याकडे लक्ष न दिल्याच्या काही बातम्या आपण गेले काही दिवस बघतोय आज सुद्धा आशिष आर्यन करुणजीत सिंग आणि प्रणव मुकुल यांनी याबद्दलची एक बातमी दिलेली आहे ज्याच्यामुळे त्यांना असं दिसून आलेलं आहे की दोन हजार एकोणीसमध्ये जे जनरल इलेक्शन्स झाले लोकसभा इलेक्शन्स झाले तर त्या निवडणुकांच्या आधी आणि नंतर हेड स्पीच स्पेशली मायनॉरिटीजच्या विरुद्ध अल्पसंख्यांकांच्या विरुद्ध असणाऱ्या ज्या पोस्ट होत्या तर त्याचं प्रमाण फेसबुकवर अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं मोस्टली म्हणजे जुलै दोन हजार वीसमध्ये हा एक रिपोर्ट पब्लिश uh, झाला होता हे फ्लॅग झालं होतं uh, एका फेसबुकच्या मेमोमधनं हे दिसून आलं होतं ज्याच्यातून हे दाखवलं होतं की साधारण इलेक्शनच्या अठरा महिने आधीपासून अशा प्रकारच्या ज्या पोस्ट होत्या त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं होतं टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिल्या दोन सामन्यांमध्ये दारुण पराभव झाल्याचं आपण बघितलं होतं पहिला सामना हा पाकिस्तानबरोबर होता आणि इंडिया पाकिस्तान मॅच असेल तर कसं वातावरण असतं आणि त्याच्यानंतर जर भारत हरला तर कशी टीका होऊ शकते हे आपल्याला माहितीच आहे आणि तसंच यावेळीसुद्धा झालं पाकिस्तानबरोबरची मॅच हरल्यानंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ट्रोलिंग हे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचं सुरू झालं होतं यामध्ये एक ट्विट फ्लॅ ट्विट फ्लॅग करण्यात आलं होतं ज्याच्यामध्ये विराट कोहली याची छोटी मुलगी आहे तर तिच्या तिला रेप थ्रेट देणारं एक ट्विट होतं या ट्विटवर मुंबई पोलिसांनी काल तेलंगणा इंजिनियरला एका, इंजिनियर एका तरुणाला तरुणाला अरेस्ट केलेली आहे जो इंजिनियर आहे उद्या महाराष्ट्रात नॅशनल अचीव्हमेंट सर्व्हे होणार आहे केंद्राकडून हा सर्वे केला जातो ज्याच्यामध्ये मुलांची शैक्षणिक पातळी किती आहे मुलांना किती समजतं शिकवलेलं कशा प्रकारे मुलांपर्यंत ते पोहोचतं त्यांची एफिशियन्सी किती आहे त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या शैक्षणिक लेवलनुसार तर ह्या सर्वांची असेसमेंट या सर्वेच्या नंतर होते तर ह्या सर्वेबद्दल आणि महाराष्ट्रात त्या संदर्भातली काय सिच्युएशन आहे याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट आज अलिफिया खान यांनी दिलेला आहे इंडियन एक्सप्रेससाठी पुण्यावरून हा रिपोर्ट त्यांनी केलाय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शाळा ज्या आहेत त्या नुकत्याच सुरू झालेल्या आहेत गेल्या वर्षी पॅन्डेमिक सुरू झाल्यापासून ज्या शाळा बंद होत्या त्याच्यानंतर तसं म्हणलं तर शाळा सुरूच नव्हत्या झाल्या मध्यंतरी एखादा महिना काही मुलांच्या शाळा सुरू झाल्या होत्या पण त्याच्यानंतर दुसरी लाट आल्यामुळे त्या सुद्धा लवकरच बंद करण्यात आल्या होत्या कॉलेजेसचं पण सेमच कॉलेजेस पण सेमच आहे तर ह्या सर्व ह्याच्यामध्ये आता नुकतंच दिवाळीच्या काही दिवस आधीपासून बऱ्याचशा शाळा सुरू झालेल्या आहेत काही दिवाळीच्या नंतर सुरू झालेल्या आहेत त्यामुळे हा जो सर्व्हे होणार आहे आणि गेले एक दीड वर्ष पावणे दोन वर्ष जे ऑनलाईन माध्यमातून शिकत आहेत तर या सर्वाचा परिणाम ह्या सर्व्हेच्या आउटकमवर होणार असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की काय नक्की परिणाम झालेला आहे ऑनलाईन माध्यमातन काय त्रुटी राहिलेल्या आहेत मुलांपर्यंत नक्की कसं सगळं पोहोचलेलं आहे आणि आता शाळा सुरू झाल्यानंतर जे चॅलेंजेस काय आहे हे सगळं ह्या सर्व्हेमधनं अधोरेखित होणार आहे दोन हजार एकवीस बावीसचा जो साखर गाळप हंगाम आहे तर तो ऐतिहासिक होण्याची चिन्ह दिसत असल्याचं एक्सपर्टचं म्हणणं आहे त्याचबरोबर सध्या साखरेची साखरेच्या किमती ज्या आहेत डोमेस्टिक मार्केटमधल्या तसेच इंटरनॅशनल मार्केटमधल्या तर ह्या दोन्ही किमती अतिशय चांगल्या आहेत बऱ्याच भरपूर ह्या किमती असल्यामुळे ह्यावेळेसचा सीझन हा खूप चांगला होणार आहे त्याचप्रमाणे निर्यात सुद्धा साखरेची चांगली होणार असल्याचं एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे आज पार्थसारथी बिस्वास यांनी याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट केला गेल्या काही आठवड्यांपासून आपण ग्रेट रेझिग्नेशन हे शब्द ऐकत असू आपण त्याच्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट बघत असू यू एसमध्ये तसंच बऱ्याचशा युरोपियन कंट्रीजमध्ये ही कॉन्सेप्ट हा फिनॉमिना होताना दिसत आहे आणि त्याबद्दल आपण सोशल मीडियावर वाचत असतो तरी नक्की त्याचा अर्थ काय आहे हे ग्रेट रेजिग्नेशन काय आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुण ह्या सर्व देशांमध्ये का रिझाईन करत आहेत आणि काय आहेत म्हणजे कशाविरुद्ध ते आवाज कशा किशाविरुद्ध ते पॉईंट करत आहेत कशाविरुद्ध ते ह्याच्यामध्ये आवाज उठवत आहेत आणि कोविड पॅन्डेमिक झालं आणि त्यानंतर जी सर्व परिस्थिती होती त्या सर्वांचा ह्याच्यामध्ये नक्की काय काय सहभाग आहे काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे सध्या जे चालू आहे त्याच्यामध्ये तर ह्या सर्वाबद्दलचं सविस्तर आ, सविस्तर लेख आज शायनी आहे इंडियन एक्सप्रेसच्या या पानासाठी दिस वर्ड मीन्स अशी त्यांची एक सिरीज असते ज्याच्यामध्ये असे जे वेगवेगळे कन्सेप्ट असतात जे नवीन गोष्टी घडत असतात नवीन शब्द समोर येत असतात तर त्यांचं म्हणजे ते नक्की काय कॉन्सेप्ट आहेत आणि ते समजून घ्या घेता यावी सोप्या शब्दात सोपेपणे ह्यासाठी हे आर्टिकल्स इंडियन एक्सप्रेसमध्ये येत असतात तसंच तस आज ग्रेट रेझिग्नेशन बद्दलचा आर्टिकल आलेला आहे नक्की वाचावं असं हे आहे हा होत आजचा इंडियन एक्सप्रेस यापुढचा पेपर आहे लोकमत एस टीचं राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बुधवारी अजून तीव्र आंदोलन सुरू केलेलं आहे राज्यभरातील हजारो आंदोलक मुंबईत धडकले असून आझाद मैदान इथं त्यांनी ठिय्या दिला या आंदोलनाला भाजपाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे महामंडळानं संपकरी कर्मचाऱ्यांवर मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका सुद्धा दाखल केलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून चौदा दिवसांपासून साधारण हा संप चालू आहे आपण त्याबद्दलच्या बातम्या बघतोच आहोत आतापर्यंत तब्बल नऊशे अठरा जणांचं एसटीनं निलंबन केलेलं आहे आणि हायकोर्टात अवमान याचिका सुद्धा दाखल केल्याचं आता आपण बघितलेला आहे आणि हे निलंबन जेव्हा सुरू झालं तेव्हाच असं चित्र दिसत होतं की हा संप अजून चिघळण्याची शक्यता आहे आणि आता तसंच काहीच होताना दिसतंय केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलर पार प्लांट म्हणजेच तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेतलाय त्याबाबत केंद्र आणि राज्यातील संबंधित मंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे ऑलमोस्ट दररोजच आपण महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे काही बाचाबाची सध्या चालू आहे जे काही वादविवाद चालू आहेत द्र, क्रूज प्रकरणी आर्यन खानच्या अरेस्ट प्रकरणी आणि त्याच्यानंतर समीर वानखेडे प्रकरणी तर ह्यावर जे काही त्यांच्यामध्ये गिव्ह अँड टेक चालू आहे तर ते आपण दररोजच बघत असतो आज सुद्धा त्याबद्दलची अजून एक बातमी अजून एक अपडेट लोकमतने कव्हर केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात राजकारणाचं गुन्हेगारीकरण केलं असा आरोप मलिक यांनी बुधवारी केला तर त्यावर फडणवीस यांनी एखाद्यासोबत चिखलात पडून नादी लागू नये तुमच्या अंगाला घाण लागते आणि समोरच्याला मात्र घाणीत खेळायला आवडतं अशा शब्दामध्ये उत्तर दिलेलं आहे जालनामधून विजय मुंडे यांनी एक अतिशय महत्त्वाची बातमी आज लोकमतला दिलेली आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी पंधरा नोव्हेंबरची अंतिम मुदत शेतकऱ्यांना देण्यात आली होती या अंतिम मुदतीचे चारच दिवस शिल्लक असताना सुद्धा अजून अठ्याहत्तरहून जास्त शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं नसल्याचं समोर आलेलं आहे निर्धारित वेळेत आधार प्रमाणीकरण करणारे शेत न करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे विशेष म्हणजे राज्यातील सर्वाधिक दहा हजार शेतकरी जे अजून ज्यांनी केलेलं नाही आहे प्रमाणीकरण ते औरंगाबाद जिल्ह्यातले आहेत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चेन्नई आणि पुदुचेरीमध्ये जोरदार जो पाऊस पडतोय त्याबद्दलच्या बातम्या आपण गेले काही दिवस बघतोच आहोत त्याचबरोबर अरबी समुद्रात सुद्धा असा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे ज्यामुळे राज्य राज्यभरातल्या हवामानात उल्लेखनीय बदल होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे बारा ते चौदा नोव्हेंबर दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली विशेष म्हणजे दक्षिण कोकणात पाऊस अधिक राहील त्याशिवाय मध्य महाराष्ट्र पुणे आणि मराठवाड्यात सुद्धा पावसाचा प्रभाव राहील असंही त्यांनी सांगितलेलं आहे एस टीच्या संपाची धार कमी करण्यासाठी परिवहन विभागानं बस स्थानकावरून खाजगी बस वाहतुकीला परवानगी दिलेली आहे मात्र प्रवाशांनी या खासगी बसेस पासून पाठ फिरवल्याचं स्वारगेट बस स्थानकावरून दररोज पंचवीस ते तीस हजार प्रवाशांची वाहतूक होते बुधवारी मात्र खासगी वाहनातून दिवसभरात फक्त एक ते दीड हजार प्रवाशांचीच वाहतूक झाल्याचं दिसून आलेलं आहे संप असल्यामुळे खूपच कमी प्रवासी बस स्थानकावर येतात त्यामुळे खाजगी बसेसना परवानगी देऊन सुद्धा फारसे काही लोक त्यांना प्रेफर करत नसल्याचं दिसून आलेलं आहे तर ह्याच ह्याच सगळ्या संदर्भात अजून जागरू जागरूकता पसरवण्यासाठी जनजागरण करण्यासाठी एस टीचे कर्मचारी जे आहेत तर ते जागरण गोंधळ करतायत वेगवेगळ्या ठिकाणी स्वारगेट ह्या स्थानकावर सुद्धा त्यांनी केलं आणि आज याबद्दलचा जो रिपोर्ट केलेला आहे तर ते त्या जागरण गोंधळादरम्यान जे काही बोलता येते तर त्याच्या संदर्भातली एक त्याचीच एक हेडलाईन आहे जी हेडलाईन आहे आमच्या सवतीलाच दिली परवानगी आता आम्ही करतो जागरण जागरण गोंधळ अशी ही हेडलाईन आहे आणि प्रसाद कानडे यांनी आज ही बातमी दिलेली आहे लोकमतच्या हेलो महापुणे या पुरवणीसाठी हा होता आजचा लोकमत यापुढच्या पेपर्सकडे वळण्याआधी मी तुम्हाला सर्वांना एक अपील करू इच्छिते आपल्याला माहितीच आहे की इंडी जर्नल हे एक रीडर फंडेड आणि इंडिपेंडेंट न्यूज पोर्टल आहे आणि आमचं काम असंच कंटिन्यू करत राहण्यासाठी आम्हाला तुम्हाला सर्वांच्या सपोर्टची गरज आहे आमच्या वेबसाईटवर आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या बातम्या पब्लिश करत असतो काही नॅशनल असतात काही लोकल असतात इशूज काही अगदी इंटरनॅशनल इश्यूजवर भाष्य करणारे लेखसुद्धा असतात इंग्लिशमध्ये काही रिपोर्ट्स असतात तर काही मराठीमध्ये असतात आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या या व्यतिरिक्त इंडी जर्नल या नावाचा आमचा एक यूट्यूब चॅनल सुद्धा आहे या चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ रिपोर्टाजर्स एक्सप्लेनर्स इंटरव्यूज हे आम्ही अपलोड करतो असतो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सर्व सोशल मीडियावर सुद्धा आमचे हँडल्स आहेत जे जे जर तुम्ही फॉलो केलेत तर आम्हाला आमचा हा सर्व कंटेंट सोपेपणे तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल जर या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गुगल प्ले स्टोअरची एक लिंक दिसेल ती लिंक जर तुम्ही क्लिक केली तर तुम्ही इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करू शकाल आमचा वेबसाईटचा जो काही सर्व कंटेंट असतो तो तर त्याच्यावर असतोच अवेलेबल ऑडिओ स्वरूपात म्हणजे आर्टिकल जसं तुम्ही वाचतात असे त्याच्यावर तुम्ही ऐकू सुद्धा शकता त्या व्यतिरिक्त अजून वेगवेगळे कार्यक्रम त्याच्यावर आहेत दररोज रात्री एक न्यूज बुलेटिन त्याच्यावर असतं डेली न्यूज रील नावाचं ज्याच्यामध्ये विदेशात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी त्या दिवसात घडलेल्या असतात तर त्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो त्याशिवाय दर रविवारी शेतीमातीच्या गोष्टी नावाचा एक आमचा पॉडकास्ट असतो त्याच्यामध्ये शेती रिलेटेड बाजारपेठांशी रिलेटेड एपीएमसीशी रिलेटेड शेतीमालाच्या भावाशी रिलेटेड शेतकऱ्यांना उपयोगी पडतील असे अनेक डिटेल्स अनेक बातम्या आठवड्याभरातल्या त्याच्यामध्ये असतात त्याच्यावरचे चर्चा असतात एक्सपर्ट्सचे ओपिनियन्स असतात तर आमचे हे ॲप नक्की डाउनलोड करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अजून एक लिंक दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही आम्हाला आर्थिक सहकार्य सुद्धा करू शकता आता आपण वळूया पुढच्या पेपरकडे जो आहे द हिंदू गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल दोन हजार वीसमध्ये में मेंबर्स ऑफ पार्लमेंट लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीम जी आहे तर ती थांबवण्यात आली होती कोविडमुळे जे काही आर्थिक आर्थिक नुकसान होत होतं तर त्याला लक्षात ठेवून हे योजना थांबवण्यात आली होती मात्र आता इकॉनॉमिक रिकव्हरी होती आहे आर्थिक रिकव्हरी होती आहे असं म्हणत केंद्र सरकारनं केंद्रीय मंत्रिमंडळानं ही जी स्कीम आहे ती परत आणलेली आहे मात्र आधी जे वर्षभरासाठी पाच करोड रुपये अप्रूव्ड होते ह्याच्यासाठी सर्व खासदारांना तर त्याच्याऐवजी आता दोन करोड रुपये देण्यात येणार आहेत आज शोभना के नायर यांनी दिल्लीवरून याबद्दलची बातमी केली आहे पटियालाच्या पंजाबी युनिव्हर्सिटीने केलेल्या एका रिसर्च मधन असं समोर आलेलं आहे की शेतकऱ्यांचं आंदोलन जे चालू आहे गेल्या वर्षीपासून त्या जा तर त्यामुळे ज्या 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 शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांमध्ये छोट्या शेतकऱ्यांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे बातमीचं जे महत्व आहे तर त्यासाठी ही आपली आजची बेस्ट ऑफ द डे बातमी आहे जी विकास वसुदेवा यांनी चंदीगडवरनं दिलेली आहे जेव्हापासून आंदोलन सुरू झालेलं आहे तेव्हापासून आपण बघतोच आहोत ह्या बातम्या की शेतकऱ्यांचा होणारा मृत्यू आंदोलनादरम्यान झालेला मृत्यू आणि त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यांच्यावर ह्या एक वर्षभराच्या आंदोलनाचा जो काही परिणाम झालेला आहे त्याबद्दलच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो त्याबद्दलच्या पोस्ट आपण बघत आहोत तर ह्याच्यामधन एक हे खूपच म्हणजे ज्या छोट्या शेतकऱ्यांसाठी ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी किंवा शेत ही जी तीन कृषी विधेयकं आम्ही आणली आहेत असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे तर त्यांचाच त्यांचाही ह्या विधेयकांना विरोध आहे आणि त्यांचा ह्याच्यामुळे ह्या सर्व आंदोलनामुळे सर्वाधिक प्रमाणात मृत्यू झाला असल्याचं ह्या स्टडी मधनं समोर आलेलं आहे जिकडे एका बाजूला आत्ता आपण म्हटल्याप्रमाणे शेतकरी आंदोलनाचं एक वर्ष जवळ येऊ लागलेलं ला आहे तसंच केंद्र सरकारच्या हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत शेतकऱ्यांना अपीज करण्यासाठी किंवा कुठेतरी आम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय करतोय हे दाखवण्यासाठी कालच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स जे आहे तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही मेजर्स काढलेले आहेत स्पेशली जे साक ऊस किंवा कॉटन म्हणजेच कापूस किंवा ज्यूट उगवणारे जे शेतकरी आहेत तर त्या शेतकऱ्यांसाठी बरेचसे प्रोविजन्स बरेचसे कन्सेशन्स आणि काही प्रोग्राम्स जे आहेत तर ते काल अप्रूवत करण्यात आलेले आहेत हा झाला आजचा द हिंदू यापुढचा पेपर आहे महाराष्ट्र टाइम्स राज्य लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच एम पी एस सी परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतलेला आहे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा एका वर्षानं वाढवून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता कोविडमुळे जे काही नुकसान झालं होतं परीक्षा ज्या पोस्टपोन झाल्या होत्या तर ह्या सगळ्यांमध्ये वय बऱ्याच उमेदवारांचं हे वय जवळ आल्यामुळे त्यांना पुढची परीक्षा एखाद वेळेस देता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे वयोमर्यादा ही वाढवून देण्यात यावी अशी अनेक संघटनांचं म्हणणं होतं आणि फायनली आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे खंडणीच्या गुन्ह्यांच्या न्यायालयाकडून आधीच दोन अजामीन पात्र अटक वॉरंट जारी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्याच्या प्रकरणातही अजामीन पात्र अटक वॉरंट निघाले या तिन्ही वॉरंट्स मुळे आता सीआयडीला परमबीर सिंग यांना दिस्ताक्षणी अटक करण्यात करता येणार आहे अगदी काही महिन्यांपूर्वी पुण्या पुण्यातल्या वेगवेगळ्या प्रभाग प्रभागांमध्ये जर आपल्याला दिसत असेल की जेव्हा लशी सुद्धा इतक्या उपलब्ध नव्हत्या तेव्हा लसीकरणाचे वेगवेगळे सेंटर्स हे नगरसेवकांनी स्वतःच्या नावाने उभे केले होते पुढच्या वर्षी आता इलेक्शन्स जे येऊ घातलेले आहेत तर त्यानिमित्त ही सर्व तयारी चालू असल्याचं चा म्हटलं जात होतं मात्र पहिल्या डोसच्या वेळेस जो काही उत्साह होता तो काही दुसऱ्या डोससाठी दिसत असलेला दिसत नाही आहे नगरसेवकांमुळे बरेचशी ही लसीकरण केंद्र जी होती ती थांबलेली आहे इनफॅक्ट नगरसेवकांचं त्यांच्या प्रभागामध्ये लोकांचं संपूर्ण होते का की नाही का काहीही का का लक्ष नसलेलं काही लक्ष असलेलं दिसत नाहीये त्यामुळे कुठे आहेत लोकप्रतिनिधी अशी बातमी आज मटाने केलेली आहे यापुढच्या बातमीची हेडलाईन आपली आजची हेडलाईन ऑफ द डे आहे या बातमी आपण आधीच्या पेपरमध्ये बघितलेली आहे आणि ही हेडलाईन ऑफ द डे जी आहे ती आहे एस टी चा खासगी प्रवास एस uh, टीच्या कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे आणि त्याच्यामुळे एस टीने uh, प्रकारे त्यांच्या आगारांवरून uh, प्रायव्हेट बसेसना खासगी जे ट्रॅव्हल्सचे बसेस आहेत तर त्यांना uh, त्यांना परमिशन दिलेले आहे तिथून निघण्यासाठी तर त्याबद्दलची ही हेडलाईन आहे मात्र त्याच्यामध्ये असंही म्हटलेलं आहे की ह्या हे जे ट्रॅव्हल्सवाले आहेत तर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेग जादा भाडी आकारलेली आहेत किंवा मोठ्या प्रमाणात लूटमार जी आहे ती प्रवाशांची केलेली आहे राज्यात प्राध्यापकांची दोन हजार अठ्ठ्याऐंशी आणि प्राचार्यांच्या तीनशे सत्तर रिक्त पद पदं जी आहेत तर ती रिक्त आहेत तर या सर्वांची भरती प्रक्रिया राबवण्याला मान्यता दिली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या पात्र उमेदवारांना दिलासा हो मिळाला आहे हा होता आजचा महाराष्ट्र टाईम्स आणि याचबरोबर इंडी जर्नलचा आजचा न्यूजपेपर सुद्धा आम्ही इथंच थांबवत आहोत दररोज आमचा राऊंडअप बघत राहण्यासाठी आम्हाला फेसबुकवर नक्की फॉलो करा आणि इंडी रेडिओ हे आमचं ॲप डाउनलोड करायला विसरू नका धन्यवाद